अपन तुला हात नाही लावायला ती त्याला काय म्हणू मम्मी की ना भाऊ मला गरम करू द्या मी त्याच्या टाकते थोडस थंड होऊन आणि ते हिसून लावते तर ते काय म्हणते इथे किचन मध्ये राहणार पुन्हा लावतो आपण पुन्हा असं म्हणले विचार त्यांना पप्पा सांभाळते तुम्हाला अग ते खायला आणते म्हणजे हा म्हणजे खायला आणते म्हणून सगळं नसतंय ना माय हे बघ ना कसं झालं हे डार्लिंग डार्लिंग काय म्हणतात ना होय आणलंय का ना तेल बी मग लावायचं नसते का बा हा तेल गरम करून लावायचं ते तू काहून नाही लावलं तिला तेल दुसऱ्या बाटलीत वाटायचं ना अरे तसंच म्हणते माय पाहिजे मायची सर येत नसती बर लाव बर आता तो अग ऐक त्यांना काय म्हणलं मी की पप्पा मै गरम करून गरम करून ते थोडस थंड होऊन त्याच्यात टाक दे आता गरम केलं तर मग त्याच्यात टाकलं की हिसळा लागते का नाही थोडस मग केलं 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 करायचं असते ना पुन्हा लावायचं असते तर ते काय म्हणते की ना आज टाकलं की उद्या लावते कशाला मी हे काय करते तू ऐकत नाही सा पांढर नाही तिथे त्यांना सांग की तू तुझं तोल त्या माणसाला ते माणूस काय तुम्ही ऐक ना केस मी काप केस कापीन मग पुरा तुला माहिती मग मी कायदे कसे असते हे काय हे बघ ना कसं मेंढीचा केस त्यांना माणसाला काय भांडव तू बोल ना यावर त्यांना भांड ना भांडल्या ना प्रश्न सुटतेत का मग कशाला भांडली आता मला दुसरं खाल काय हे कसं झालं हे बघ ना हे केस 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 आता काय ते कापून काय फायदा आहे का ते परत वाढणारच ना मग परत वाढतील तर वाढतील अगोदर कापून टाकून तू कशासाठी वाढवलीस एक महिना कट केले तर तुम्ही वाढवायला लागलात काय गरज आहे वाढवायचे केस मी तिला पण म्हणले केस कापून टाक ते कापले तर वाढणारच ना एवढे मग त्याच्यामुळेच म्हणते कापून टाका वाढते एवढे झाले म्हणजे आता थोडे तर वाढते ना नको वाढवायचे केस काय गरज नाही पडली तू गस बर तिचे बरे केस वाढवले सर आणि मीच नको म्हणते हे तू ही डार्लिंग डार्लिंग करून ठेवायलीस ना अरे हल्ला मग हल्ला कर ना ते तर माझ्या डोक्याच्या पलीकडे गेलेली केस आहे दिसता येईल आधीच टकलं झालंय त्यांचं गरम करून कोण देईन गरम करून अरे माणूस कसं आहे हे बघ की आणि तू तर म्हणतेस ना लय काळजी घेतात काही त्रास देत नाहीत सगळी काळजी घेतात आणि हे असं करून ठेवलंय हाय डोक्यात मळ किती ठेवलं आहे घातली का आंघोळ आम्ही रोज आंघोळ करत होतो पण हल्ला आंघोळ केली की काय म्हणायचे बाबा मला तेल लावू द्या ते काय म्हणायचे की ना आपण संध्याकाळी लावू संध्याकाळ आलं की झोप आहे झोप म्हणून तू तरलीस ना वाजतीस तू तरली ना वाजतीस ना पप्पाला मला काय माहित आहे की असले केस करते मी असं होय बाय थोडे कट कर दिले केस प्लीज कट कर बघ 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 माझे केस काळे दिसायला येतात आणि तुझे लाल लाल पांढरे पांढरे कट कर दी बर बाय थोडे केस नाही नाही थोडे कट कर मम्मी ते कापले तर वाढणारच ना पण हे बघ ना जरा हे कसे झाले नसते ग मी आज तेल लावते तू ऐकायच ना ठरवलेलंस का आता कापले वाढणारच ना मम्मी अग म्हणूनच थोडस हे होते तुला धुईला विचरायला सोपं जाते अरे ही एकच गोष्ट सांगते हे पोरीला सांगा जाईना समजून तुला काम काय नव्हतं झालं ते लाल तिला आणि भांडत बसली मला काय भांडून काय फायदा आहे का भांडून फायदा का लाव कि मग ऐकत जावा ना माईच काय ऐकत जावा 11 दिवस गेली सन लेकराची आठवण नाही आली आठवण कशाला येईल तिला हो लेकराची आठवण नाही आली त्यांची नाही आठवण आली नवऱ्याची आठवण नाही आली
आम्ही दोन लेकराची नाही आली आणि बरी तिकडेच राहिली सर. माझं समाजकार्य महत्वाचं आहे, बाप आहे ना तुम्हाला सांभाळायला. हो तेच बरं हे करते तू नाही. माझी जबाबदारी संपली म्हणून माझी जबाबदारी संपली तू पोटातून काढलंस तर मी नाही कळलं ना. अगं ब्या पोटातून काढा म्हणून काय सरी जबाबदारी माहीत आहे का काय. आता तू 11 दिवस राहिलीस. आता तुझी जबाबदारी आहे आम्हाला सांभाळण्याची 11 दिवस कळ ना. मला समंता शिकवायलीस.